मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कळवण येथील प्रशासन नायब तहसीलदार कळवण एस पी भोईर यांच्याकडून वयोवृद्ध व्यक्तींना गैरवर्तणूक केली जात आहे. कळवण येथून आलेल्या आशा देवघरे यांनी 8 दिवसांपासून त्यांच्या मतिमंद मुलीचा पगार मिळवण्यासाठी उत्पन्नाचा दाखला टाकलेला होता. मात्र त्यांना वेळोवेळी महसूल विभागाच्या पायऱ्या चढून सुद्धा वेळेवर उत्पन्नाचा दाखला न मिळाल्यामुळे त्या स्वतः एका दिवशी प्रशासन नायब तहसीलदार भोईर यांच्या दालनात गेल्या. त्या तेथे गेल्या असता त्या आपल्या व्यथा तहसीलदार भोईर यांच्याकडे मांडत होत्या. मात्र त्या कागदाकडे सुद्धा ते बघत नव्हते. आशा देवघरे या विनंती करत होत्या की तुम्ही ऑनलाईन थंब दिलेला नसल्याने माझ्या मुलींचा उत्पन्नाचा दाखला भेटू शकत नाही आहे, तर तुम्ही थंब द्या असं त्या सांगत असताना आपल्या मोबाईलमध्ये ते व्यस्त होत्या. केबिनमध्ये गेल्या असता नायब तहसीलदार यांच्याकडून त्यांना सांगण्यात आलं की येथून मी थंब दिलेला आहे, तुम्ही खाली जाऊन चेक करा. खाली आल्यानंतर चेक केले त्यावेळी असे निदर्शनास आले की नायब तहसीलदार भोईर यांनी ऑनलाईन थंब दिलेला नाही. त्याच्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींकडून होत आहे. त्याचं कारण म्हणजे रोज या ठिकाणी कित्येक लोक आपले कागदपत्रे घेण्यासाठी येतात, परंतु त्यांना फक्त या ठिकाणी फेरे मारण्यामध्ये आपला पैसा व वेळ वाया जात असल्याचे लक्षात येते. सदर महिला वेळोवेळी विभागाच्या फेरबटका मारून सुद्धा वयोवृद्ध महिलांचे काम हे वेळेवर होत नसल्याने महिलेला अश्रू अनावर झाले. काय प्रॉब्लेम आहे तुमच्या, काय झालं होतं तुमच्याविषयी? काही नाही, 8 दिवसापासून ते उत्पन्नाचा दाखला मागितला. मतिमंद मुलगी माझी, तर ते आता ती वरती मॅडम कडे गेली, दिलेला आहे ते खाली येत नाही, परत वरती गेली जा म्हणे खाली खाली आणि केव्हाची बसते तिथं. किती चक्रा मारल्या तुम्ही? आता 2 चक्रा मारले तिच्याकडे. ते मॅडमने काय सांगितलं तुम्हाला? खाली जा म्हणे, खाली मिळेल म्हणे, मी दिलेला आहे थंब म्हणे सकाळपासून. खाली आल्यावर ते खालचे म्हणतात, ते थंबच दिलेले नाही, थंब दिलेलं राहिलं असतं तर लगेच आलं असतं म्हणे. कोण सांगत होते? आता ते मुलं खालचे शेतूवाले. ते मॅडम म्हणते तर तू दिलेलं आहे थंब. आणि तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कशासाठी लागू राहिला? ती मतिमंद मुलगी आहे, तिला 400-500 रुपये महिन्याचे मिळतात, तर ते संजय गांधीवाले ते उत्पन्नाचा दाखला मागत त्याच्यासाठी लागतो. संजय गांधीवाले दाखला मागू राहिले त्याच्यासाठी लागू राहिला. तुम्ही बघत आहात जनमत मराठी.